नमस्कार. आम्ही सारे खावये को पॉड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअरच्या आजच्या या भागामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. काय मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? परवा मला प्रियाजींचा एक ईमेल आला होता. त्यांनी लिहिलं होतं की रवा केकची जी रेसिपी आहे ना, मी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केली पण ती काही केल्या होत नाही व्यवस्थित. म्हणजे कुकरमध्ये पण ट्राय केली, नंतर अवनमध्ये पण केली, पण म्हणजे एकदा सगळं अवनमध्ये टाकल्यानंतर आम्ही सगळेजण वाट बघत असतो की आता मस्तपैकी केक बाहेर येईल, तर काय होतं तो शिऱ्यासारखा होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं की घरची मंडळी सगळी मला त्या रवा केकवरनं चिडवतात. तर तुम्ही काही बेकरीच्या किंवा या संबंधीच्या काही टिप्स देऊ शकाल का? त्यांना मला हे सांगायचं आहे की बेकरीचे कुठलेही प्रॉडक्ट करताना एकतर साहित्य जे आपण घेतो त्याचे मेजरमेंट्स फार महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबरीने त्याचं जे टेम्परेचर असतं बेकिंगचं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. मला आठवतं कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा रेसिपीज करायचो तेव्हा सर आम्हाला तर दाखवायचे सगळं असं असं करायचं आहे, म्हणून आम्ही जेव्हा सुरुवातीला करायचो तेव्हा बिलकुल ते जमायचं नाही, जसं पाहिजे तसे प्रॉडक्ट व्हायचेच नाही. पण सर गेल्यानंतर आम्ही कंटिन्युअस त्याची प्रॅक्टिस करायचो आणि 4-5 वेळा ती डिश केली की मग कुठे आम्हाला ती जमायची. तर थोडक्यात काय की आपल्याला प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करत राहिलो आपण तर ती डिश नक्कीच जमते. तर प्रियाताई, तुम्हाला मी एक सांगतो की ती जे रवा केकची जी रेसिपी आहे ती आपण इथे करणारच आहोत आणि तुम्हाला त्यासंबंधीच्या मी टिप्स पण देणार आहे. तर मंडळी, रवा केक तर नंतर आपण करू, पण आज ज्या रेसिपीज करतोय ना त्या आपण नीट बघून घ्या. खूप मस्त रेसिपी आहे. जी पहिली रेसिपी आहे ना ती फ्युजनची रेसिपी आहे आणि मला खात्री आहे की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही डिश नक्कीच आवडणार आहे, त्याच्यामुळे नीट बघून घ्या. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे फायर पिझ्झा पाणीपुरी. एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे. काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. या रेसिपीसाठी आपण घेतोय पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर इथे चीज सॉस घेतलेला आहे, नंतर कांदा घेतलेला आहे आपण बारीक चिरलेला, नंतर इथे मक्याचे दाणे वाफवून घेतलेले आहेत, प्रोसेस चीज आहे, कलर्ड पेपर्स आहेत त्याच्यामध्ये लाल, पिवळी आणि हिरवी अशा तिन्ही आपण मिरच्या इथे वापरतोय, त्याचबरोबर पिझ्झा सॉस वापरतोय, इथे ऑलिव्ह वापरतोय, केचप आहे, नंतर ॲलेपिनो चिलीज त्याला ज्या पिकल येतात त्या आपण इथे वापरतोय, काळी मिरी पूड आहे, नंतर इथे आपण गार्लिक पावडर वापरतोय, मिक्स हर्ब्स आहे, पिझ्झा सीझनिंग आहे आणि इथे वापरतोय मीठ. तर काहीच साहित्य म्हणजे काही चाटचं साहित्य आहे, काही पिझ्झासाठी जे लागतात गोष्टी त्याचं साहित्य आहे, असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्हाला कल्पना ऑलरेडी आली आहे की आपण काहीतरी फ्युजन करतोय. एक काम करूया, आता मी सगळ्यात आधी हे पेपर्स वगैरे जे आहेत ना कलर्ड पेपर्स इथे टॉस करून घेतोय. मंडळी, आता काय करणार होतो आपण, थोडंसं इथे तेल घेतोय, खूप शिजवायचं नाही आहे त्याला, फक्त थोडंसं लाईटली टॉस करतोय. तेल तापलेलं आहे, त्याच्यात टाकतोय कलर्ड पेपर्स. आता ही फायर पिझ्झा त्याला का म्हणतोय मी थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवणार आहे. ते टाकूया कॉर्न, आता मी इथे दोन्ही वापरतोय, पिझ्झा सीझनिंग, हर्ब्स, या दोन्ही गोष्टी मी इथे वापरतोय. थोडे हर्ब्स टाकले आणि मक्याला पण त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे पण छान, हे ते थोडेसे लागले पाहिजे म्हणजे खाताना मस्त लागतात. आता याचा अर्थात फायर पिझ्झा पाणीपुरी, तर याचा स्मोकी फ्लेवर हा फार महत्त्वाचा आहे या डिशमध्ये. मला सांगतो, मी गुजरातमध्ये गेलो असताना एका ठिकाणी रस्त्यावरती मला या टाईपची एका चाटवाल्याकडे अशी डिश सापडली, बरं का, बघितली मी, मला खूप आवडली ती डिश. आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला, नंतर याच्यात टाकतोय कांदा, ॲलेपिनो चिलीज येतात या पिकल चिली असतात ते आपल्याला याच्यात टाकायचे आहे, थोडंसं तिखट, किंचितसं आंबटपणा आणि हर्ब्सची चव, अशा सगळ्या चवी याच्या या मिश्रणामध्ये आहे. याच्यात टाकतो थोडे ऑलिव्स, याच्यात टाकतो ही लसणाची पावडर, काळी मिरी पूड आणि याच्यात जाणार आहे थोडं मीठ, 1-1.5 चमचा चीज सॉस त्यात जाणार आहे, थोडंसं पिझ्झा सॉस. या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला करायचं आहे त्याला मिक्स. चला, हे मिश्रण तयार झालेलं आहे, याच्यात टाकूया हे मिश्रण. बरं, अशाच पद्धतीने सेम आपल्याला जैन पण करता येईल, म्हणजे
ज्याच्यात लसणाची पावडर न वापरता आणि कांदा न वापरता पण याच पद्धतीने ही डिश पण आपल्याला तयार करता येईल. आपण करतोय फायर पिझ्झा पाणीपुरी आणि ते करण्यासाठी आपण एक सारण तयार करून घेतलेलं आहे. एक पिझ्झा फ्लेवरचं सारण आपण केलं आणि ते पुरीमध्ये भरलेलं आहे. आता करायचं काय? आता आपण एक काम करूया, आता याच्यावरती हा जो पिझ्झा सॉस आहे ना तो सगळ्यात आधी टाकून घेऊया. आपण थोडासा त्याच्यावर पिझ्झा सॉस घालायचा आहे आपल्याला, त्याचबरोबर थोडासा केचप पण मी याच्यात त्याच्यावरती घालणार आहे. त्याचं छान टँगी लागेल. आता मी इथे माझ्याकडे एक गन आहे, गन म्हणजे तुम्ही समजता तशी गन नाही, ही फायर गन आहे. फायर गन ही रेडीमेड मिळते. आता जर ही असेल तर बेकरीमध्ये बऱ्याच वेळा आणि डेझर्ट्स करताना याचा वापर करतात. क्रेम ब्रुले आम्ही करतो, म्हणजे एक प्रकारचं कस्टर्ड असतं, त्याच्यावरती साखर टाकतात आणि त्याच्यावरती फायरने त्याला जाळतात, त्याच्यामुळे त्याला एक असा स्मोकी आणि छान कॅरमलाइज्ड असा फ्ले तो जी चव असते कॅरमलची तशी त्याला येत असते. पण हरकत नाही, जर ही गोष्ट नसेल तुमच्याकडे तर आपल्याला साध्या अवनमध्ये याला हाय टेम्परेचरवर याला बेक करायचं आहे, म्हणजे थोडासा ब्राऊन कलरवरती आला पाहिजे. याचा फायदा काय असतो की आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्या तशाच राहतात, त्याचबरोबर वरचं जे आवरण असतं त्याचं त्याला जो स्मोकी आणि जो जो जशी चव पाहिजे आणि जसा लुक पाहिजे तो याच्यामुळे येत असतो. तर याला मी थोडंसं गनने याला थोडंसं ब्राऊन करणार आहे वरतून. नंतर एकदम तुम्ही चव बघायची, त्याची खूप मस्त लागतं. हे झाल्यानंतर आता याच्यावरती जाणार आहे हा चीज सॉस. थोडं ग्रेटेड चीज वरती जाईल. आता परत आपण थोडस याचा जर हाय फ्लेम करतोय, याला परत आपल्याला फ्लेमने त्याला असा कलर द्यायचा आहे त्याला छान ब्राउनिश. हे चीज व्यवस्थित मेल्ट व्हायला पाहिजे, त्याला रंग यायला पाहिजे छान असा ब्राउनिश. बरं, या ठिकाणी तुम्ही चीज सॉस तुम्हाला नसेल वापरायचं, तुम्ही नुसतं डायरेक्टली चीज पण इथे वापरू शकता. वा बस, त्याला रंग छान आलेला आहे आता. ओके, हे झालेलं आहे. आता फक्त याच्यावरती आपल्याला थोडंसं टाकायचं आहे सीझनिंग, थोडेसे मिक्स हर्ब्स बस. बाकी सगळे फ्लेवर सगळ्या चवी त्याच्यामध्ये आहेत आणि खाताना तुम्हाला पिझ्झाचं पण चव लागेल, त्याचबरोबर आपली पुरी आहे तिचा क्रंच लागणार आहे, त्याबरोबर चीज आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याचा मेळ होईल तेव्हा तुम्ही बघा काय मस्त चव लागते. तुम्ही बघितली फायर पिझ्झा पाणीपुरी आणि मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि घरी बच्चे कंपनीची नक्कीच डिमांड येणार आहे की आई ही रेसिपी आम्हाला घरी करून दे. पण ती रेसिपी करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल की नाही ती ताबडतोब लिहून घ्या. फायर पिझ्झा पाणीपुरी करण्यासाठी लागणारे साहित्य पाणीपुरीच्या पुऱ्या, रंगीत सिमला मिरची, प्रोसेस चीज, चीज सॉस, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले मक्याचे दाणे, ग्रीन ऑलिव्स, पिझ्झा सॉस, ग्रीन अलापिनोस, टोमॅटो सॉस, काळी मिरी पूड, पिझ्झा सीझनिंग, गार्लिक पावडर, मिक्स हर्ब्स आणि मीठ. कृती, एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, मिक्स हर्ब्स आणि पिझ्झा सीझनिंग घालून मिश्रण परतून थंड करून घ्यावं. थंड झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, अलापिनोस, ग्रीन ऑलिव्स, गार्लिक पावडर, काळी मिरी पूड, मीठ, 1 ते 1.5 चमचा चीज सॉस आणि पिझ्झा सॉस घालून मिश्रण मिसळून घ्यावं. तयार पुरी मध्ये कॉर्नचं मिश्रण भरून त्यावर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस घालून ब्लो टॉर्चने त्याला फायर देऊन त्यावर चीज सॉस आणि प्रोसेस चीज घालावं आणि पुन्हा फायर देऊन चीज वितळवून पिझ्झा सीझनिंग आणि मिक्स हर्ब्स घालून डिश सर्व्ह करावी. एक छान फ्युजनची रेसिपी आपण बघितली, आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. आता एक मस्त डेझर्टची रेसिपी करूया. आपण करतोय मँगो आलमंड डेझर्ट. कसं आहे काय सगळं बघू आपण. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण घेतोय दूध, नंतर इथे व्हिप क्रीम आहे, मार्शमेलो आहे, नंतर इथे आपण मँगो पल्प घेतलेलं आहे, साखर घेतलेलं आहे, चिया सीड्स घेतलेले आहेत पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे आपण सफरचंदाचे तुकडे घेतलेले आहेत, नंतर डाळिंबाचे दाणे आहेत, नंतर बदाम बारीक चिरलेले आहेत, कंडेन्स मिल्क आहे, नंतर इथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, चॉकलेट सॉस आहे आणि आपण घेतलेले काजू. साहित्य बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की काहीतरी मस्त रिच असं डेझर्ट बनणार आहे.
पण यातले जे काही घटक आहेत त्याच्यात जर आपल्याकडे ते नसतील तर त्याच्या ठिकाणी काय वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. एकतर माशमेलो वगैरे आजकाल सगळ्यांना सगळीकडे मिळतात, मुलांना पण आवडतात ते असेल तर वापरायचं, नाही तर नुसतं आपण जसं क्रीमनी गार्निश करतो आपण तसं आपल्याला करता येईल. त्याचबरोबर इथे मी चिया सीड्स वापरतोय. आता हे म्हणजे साधारणपणे कसं असतं की ब्रेकफास्ट वगैरेमध्ये खाण्यासाठी खूप चांगली अशी गोष्ट आहे. म्हणजे साधारणपणे आपण आपला सब्जा कसा असतो ना त्याच पद्धतीचे याचे गुणधर्म आहे, पण थोडे वेगळे आहेत. आता सब्जा वगैरे हे आपलं भारतीय ते सीड झाले आहेत, त्याच्यात आपण पाण्यात सोक केल्यानंतर आपण फालुदामध्ये वगैरे नाही खातं सब्जा, तर तो खूप हेल्दी आहे, थंड करणारा, बॉडीला थंड करणारा तसाच इफेक्ट याचा पण असतो. पण सब्जापेक्षा पण जास्ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेली अशी गोष्ट आहे बरं का. तर मंडळी ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे घेतलेल्या. आता सुरुवात कशी करायची, सगळ्यात आधी आपल्याला कस्टर्ड करून घ्यायचं आहे. तर कस्टर्ड करण्यासाठी आपण इथे दूध तापत ठेवूया. 2 चमचे टाकतो याच्यात साखर आणि या दुधामध्ये आपण टाकूया 1 चमचा कस्टर्ड पावडर. थोडीशी आणखीन वाढवतोय, 1.5 चमचा आपण इथे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे. साखर विरघळलेली आहे. आता मी हे जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आहे ना ते या दुधामध्ये टाकणार आहे. मीडियम फ्लेमवरती आपण याला शिजवून घेतोय. आता थिकनेस यायला लागलेला आहे. 1-3 मिनिटं याला उकळायचं म्हणजे ती कस्टर्ड पावडर कच्ची नको राहायला. चला हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता इथे गॅस बंद करतोय आणि याला काढून घेतोय एका बोलमध्ये. आता कस्टर्ड आपण एक इथे तयार करून घेतलेलं आहे. आता कुठलीही डिश करताना कुठलं म्हणजे त्याची सर्विंग ची प्लेट म्हणा किंवा बोल म्हणा ज्याच्यामध्ये आपण सर्व करतो ती गोष्ट फार महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित असली पाहिजे. आता तुम्ही पार्टीसाठी याला प्लॅन करत असाल ना तर काय करायचं की 2-4 डझन आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्सचे छोटे छोटे कप्स येतात किंवा शॉर्ट ग्लासेस येतात, या सगळ्या गोष्टी ठेवायच्या. कारण की काय ते एकदा घेतल्यानंतर त्या छोट्या गोष्टीमुळे फरक खूप पडतो. आता आपण आजचं जे डेझर्ट करणार आहोत ते आपण या छोट्याशा ग्लासमध्ये आपण कपमध्ये करतो आहे आपण, तर लुक छान येतो. चॉकलेट सॉस हे जे कपमध्ये मी इथे लावणार आहे अशा पद्धतीने. हे झालेलं आहे. आता मी हे जे फ्रुट्स आहेत ना ते आपल्याला इथे खाली टाकायचे आहेत. इथे मी ॲपल वापरतो आहे. आपल्या आवडीप्रमाणे फ्रुट्स आपल्याला वापरता येतील. इथे केळी पण छान लागतात बारीक चिरलेली, ती पण मस्त लागतात. आता टाकूया डाळिंबाचे दाणे. कडाकडाने टाकायचे आहेत म्हणजे ते टाकल्यानंतर पण दिसतील. नंतर आपण टाकतोय बारीक बदामाचे तुकडे, थोडे काजू. आपण मस्त डेझर्ट तयार करतो आहे, मँगो फ्लेवरचं आहे आणि ते करण्यासाठी आपण इथे कस्टर्ड तयार करून घेतलेलं आहे आणि ग्लासमध्ये आपण सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्याच्यात फ्रुट्स टाकलेले आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत थोडे आणि डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत. आता कस्टर्ड थंड झालेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मँगो पल्प. 4 चमचे मी मँगो पल्प याच्यात टाकलेला आहे. त्याचबरोबर याच्यात थोडा रिचनेससाठी कंडेन्स मिल्क पण टाकूया आपण. ते छान लागेल अजून. 1-2 चमचे कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे आणि याला करून घेतोय मिक्स. आंब्याच्या फ्लेवरचं कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता हे चिया सीड्स जे आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये आधी भिजून ठेवायचे आहे. हे जसं सब्जा लगेच पाणी शोषतं ना तसं नाही, याला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे याला 1/2 पाऊण तास 1 तास ठेवायचं आहे. पाणी शोषल्यानंतर मग ते फुलतात, मग ते आपल्याला टाकायचे आहेत याच्यामध्ये. ते मी खाली टाकणार आहे इथे आणि खाताना पण ते मस्त लागतात. थोडा मी कॉर्नर्सला त्याला पुश करतोय म्हणजे ते आपण जे लेयर्स देतोय ना ते विजिबल असले पाहिजे, बाहेरनं दिसतील ते तसे, म्हणून मी त्याला थोडंसं असं पुश करतोय. आता काय करायचं आहे, आता काही नाही, आपल्याला हे जे मँगो कस्टर्ड आहे ना ते टाकायचं आहे या ग्लासेसमध्ये.
आता घेऊया पाइपिंग बॅग. याच्यात आपण घेणार आहोत व्हिप क्रीम. पेस्टीसाठी वगैरे व्हिप क्रीम जे वापरतात ना, नॉन डेअरी क्रीम, ते इथे आपण इथे वापरतोय. हे झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता फक्त थोडीशी सजावट नाही का, थोडंसं आपल्याला जी डिश आहे जी पण केली त्याला थोडी अजून कलरफुल दिसली पाहिजे, तर ही आणखीन छान दिसते. थोडेसे आल्मंड्स आणि थोडेसे ड्रॉप्स मँगो पल्प. मार्शमेलोचं गार्निश पण केलंय आणि हे डेझर्ट तयार आहे. कुठली डिश केल्यानंतर स्वतःला ती आधी अट्रॅक्टिव्ह आणि चांगली वाटायला पाहिजे, तशी झालेली आहे मस्तपैकी. आणि मला खात्री आहे तुमच्या किचनमध्ये पण ही जी डेझर्टची डिश आहे ती नक्की होणार आहे. पण ती करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल नाही का, ती लिहून घ्या. मँगो आल्मंड डेझर्ट करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, मार्शमेलो, आंब्याचा रस, व्हिप क्रीम, सफरचंदाचे काप, भिजवलेले चिया सीड्स, साखर, कंडेन्स मिल्क, बदामाचे काप, डाळिंबाचे दाणे, कस्टर्ड पावडर, चॉकलेट सॉस आणि काजूचे काप. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये 2 चमचे साखर घालावी. एका भांड्यामधील दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून नीट मिसळून ते पॅन मधील दुधामध्ये घालून उकळून घ्यावं. एका सर्व्हिंग ग्लास मध्ये चॉकलेट सॉस पसरवून त्यामध्ये सफरचंदाचे काप, डाळिंबाचे दाणे, बदामाचे काप, काजूचे काप आणि भिजवलेले चिया सीड्स घालावेत. थंड झालेल्या कस्टर्ड मध्ये आंब्याचा रस आणि कंडेन्स मिल्क घालून नीट मिसळून ते सर्व्हिंग कप मध्ये घालावं. व्हिप क्रीम पाइपिंग बॅग मध्ये भरून तयार डेझर्ट वर घालावं. डाळिंबाचे दाणे, चॉकलेट सॉस, बदाम मँगो पल्प आणि मार्शमेलोची सजावट करून डिश सर्व्ह करावी. अशा रेसिपी समोर असल्या की काही जास्त न बोलता खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे नाही का, ते करूया आपण. चव अप्रतिम झालेली आहे. पिझ्झाची जी चव आहे त्याला म्हणजे ती तर चव आहे, त्याचबरोबर चीजी सॉस तो आहे, त्याचबरोबर पुरी आहे, एक वेगळंच कॉम्बिनेशन झालेलं आहे. खूप टेस्टी आणि चाट जशी असते ना, की चाटचं वैशिष्ट्य तेच आहे की वेगवेगळ्या चवी वेगवेगळे फ्लेवर्स तुमच्या तोंडामध्ये बस्ट होतात, तर ती खासियत या रेसिपीमध्ये आलेली आहे. जबरदस्त झाली आहे रेसिपी. आता बघूया आपलं डेझर्ट कसं झालेलं आहे. ते लेअर्स तर खूप मस्त दिसत आहेत, काम करतो. याला आतनं घेऊया आपण, म्हणजे सगळ्या चवी मिळतील आपल्याला. मँगो, नट्स, चिया सीड्स, त्याचबरोबर क्रीमी टेक्स्चर, हा थोडासा चॉकलेट जे सॉस लावला होता त्याची चव, आणि असे रिच असं हे कस्टर्डची चव, जबरदस्त हे झालेलं आहे डेझर्ट. कारण की याच्यामध्ये कसं आहे की सॉफ्टनेस तर आहेच, त्याचबरोबर क्रंच पण आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत, त्याचा क्रंच आहे. नंतर आपण खाली फ्रूट टाकले त्याची चव लागते. चिया सीड्स खाताना मस्त लागत आहेत. तर असं खूप टेस्टी असं हे डेझर्ट तयार झालेलं आहे. तर आपल्या रेसिपीज अशा असल्या पाहिजे की खाल्ल्यानंतर समोरच्याने तुमचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती चव कधीच विसरलं नाही पाहिजे तो. तर काही रेसिपीज अशा असतात आणि प्रत्येकाची स्पेशालिटी असते मला माहिती आहे, तर तुमची स्पेशालिटी पण मला कळवत राहा, कारण मला त्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी इथे करून दाखवायला किंवा सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. पिझ्झा फ्लेवरची आपण ही पाणीपुरी तयार केली, एक फ्युजनची रेसिपी केली आपण. आणि ही जी रेसिपी आपण केली याच्यामध्ये फ्रुट्स वापरले, नट्स वापरले, मँगो वापरला, दिसायला पण एकदम भारी रेसिपी आहे नाही का. पुढच्या एपिसोडसाठी पण असंच काहीतरी मस्त इंटरेस्टिंग करणार आहे तुमच्यासाठी. त्यासाठी पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर.
स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअर. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. खाणाऱ्याने खात राहावे.